भाजप महायुतीच्या वतीने कुर्डुवाडीत दूध यलगार रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. कुर्डुवाडीतील छत्रपती संभाजी महाराज चौक बायपास रोडवर भाजप महायुतीच्या वतीने हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात राजकुमार पाटील, गोविंद कुलकर्णी, संजय टोनपे, गीता देशमुख, बबन केचे, रासपचे बाळासाहेब गडदे, रिपाईचे चंद्रकांत वाघमारे, कुमार वाघमारे, विनायक भगत, मदन मुंगळे, धनंजय महाडिक, सोपान पवार, सोमनाथ गायकवाड, यशपाल लोंढे, रयत क्रांतीचे दत्ता गायकवाड, बळीराम गायकवाड, सूरज देशमुख, विजय कोकाटे, श्रीधर शिंदे, माऊली भगत, अमोल कुलकर्णी, डॉक्टर सयाजी देशमुख, धनाजी लादे, अनंत राऊत, सचिन गायकवाड, बबनराव ताकभाते, नंदकुमार मोरे आदी सहभागी झाले होते. सामान्य माणसापासून हा जो दुग्ध व्यवसाय आहे, अगदी शेतकरी असेल किंवा मजूर असेल, हा दुग्ध व्यवसाय करतो, या सर्वांचं लाखो करोडो रुपयाचं नुकसान आणि उपजीविकेचं मोठं साधन याचं नुकसान होत आहे, ते भरून निघण्यासाठी आज आम्ही ह्या शासनाचं लक्ष या गोष्टीकडे वेधून घेण्यासाठी आज रस्ता रोको केलाय. पण जर शासनानं याकडे दुर्लक्ष केलं तर यापेक्षा मोठ्या प्रमाणात आंदोलन या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षाच्या वतीनं महाराष्ट्र राज्यामध्ये केलं जाईल. मुख्यमंत्र्यांना माझं आव्हान आहे की आता तरी तुम्ही घराच्या बाहेर पडा आणि जनतेचे प्रश्न समजून घ्या. कोविडच्या नावाखाली चार भिंतीच्या आत बसून तुम्ही घोषणा करू नका, किंवा कुठल्याही कलेक्टरच्या माध्यमातून कॉन्फरन्स झाली म्हणून त्या जिल्हा किंवा त्या तालुक्यातले प्रश्न तुम्हाला कळतील. या आविर्भावात जनतेशी गप्पा टीव्हीवरून मारू नका, प्रत्यक्षात जनतेमध्ये या आणि जनतेच्या अडचणी सोडवायचा प्रयत्न करा. चांगल्या कामासाठी भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्ष तुमच्या बरोबर आहेत, परंतु तुम्ही फसवे काम आणि चाललेला कोविडच्या नावाखाली भ्रष्टाचार हा थांबवा. हा नाही जर थांबला तर ही जनता रस्त्यावर तुम्हाला ओढल्याशिवाय राहणार नाही आणि तुमचं सरकार पडल्याशिवाय राहणार नाही.